हमारी यूनियन एयूएपी जिंदाबाद 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 एयूएपी जिंदाबाद 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 हम सब एक हैं हम सब एक हैं कामगार एक जुटी सा वेसो बोल मजूरा अल्लाह बोल बोल मजूरा अल्लाह बोल कामगार एक जुटी सा वेसो किशोर पाटील हां नमस्कार सर काय आंदोलन करताय त्या संदर्भात आजचं जे आंदोलन आहे हे जनरल जो उद्या होणारा जनरल स्ट्राईक आहे त्याच्या त्याच मागण्यांसाठी आज बीएसएनएल मध्ये आम्ही हे निदर्शन करतोय. उद्याच्या आम हड़ताल म्हणजे जी जनरल स्ट्राईक आहे बँका पोस्टा रेल्वे सर्व पीएसयू यात सहभागी होणार आहेत आणि त्याचबरोबर आम्ही बीएसएनएलवाले आहोत. आज सरकारचं जे पब्लिक सेक्टर युनिट्सबद्दलचं जे धोरण आहे खाजगीकरणाचं त्याच्या विरोधात आम्ही हा उद्याचा संप कामगार कायद्यांमध्ये जे केलेले बदल आहे त्याच्या विरोधात त्याचप्रमाणे आमचा डीएसुद्धा गोठवण्यात आलेला आहे. आणि मुख्य म्हणजे आमचा सर्वात मोठा जो मुद्दा आहे तो 4G स्पेक्ट्रम आम्हाला बीएसएनएलला दिलं गेलं पाहिजे जे आम्हाला आजपर्यंत दिलं गेलेलं नाही आहे. जेणेकरून बीएसएनएल ही देशाची कंपनी आहे आम जनतेची कंपनी आहे सरकारची कंपनी आहे असं असताना सुद्धा बीएसएनएलला 4G न देणं म्हणजे सरकारच्या मानसिकतेची मानसिकता दिसते आपल्याला की यांना बीएसएनएलला वरती यूज द्यायचं नाही आणि आड हाताने जिओला मदत सुरू आहे. आज जिओ आणि इतर कंपन्या 5G सुरुवात करायच्या प्रयत्नात आहेत आज आमच्याकडे 4G नाही आहे. जेणेकरून जर बीएसएनएल मार्केटमध्ये राहिलं तर आम जनतेला जी स्वस्तात सेवा बाकीच्या कंपन्या देत आहेत बीएसएनएल देत आहे तर तशाच सुविधा रास्त आणि स्वस्त दरात यापुढेही आम जनतेला मिळाव्या. जनतेची फसवणूक या खाजगी कंपन्यांद्वारे होऊ नये म्हणून आम्हाला 4G द्यावा आणि जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी हा एक मुख्य मुद्दा आहे. कारण की जर मार्केटमध्ये बीएसएनएल नसेल तर 2000 पहिले जी आपण गोष्ट आठवा इनकमिंगला सुद्धा 16 रुपये द्यावे लागायचे आउटगोईंगला सुद्धा 16 रुपये द्यावे लागायचे. पण ज्यावेळेस बीएसएनएल मार्केटमध्ये मोबाईल सिम घेऊन आली त्यावेळेस इनकमिंग बंद झालं इनकमिंग चार्जेस आणि सर्वांना मोबाईल परवडू लागले. शेतकऱ्याजवळही मोबाईल आहे कामगाराजवळही मोबाईल आहे सर्वांजवळ मोबाईल शक्य झालं कारण की बीएसएनएल मार्केटमध्ये आहे. जर उद्या बीएसएनएलमध्ये मार्केटमध्ये राहिली नाही तिथं खाजगीकरण झालं तर ह्या कंपन्या रिंग तयार करून जिओ आणि बाकीच्या जनतेची वारमाप लूट करतील. कारण की आज सगळ्यांना डाटाची सवय लागून गेलेली आहे. व्हॉट्सअप इंटरनेटशिवाय आपण जगू शकत नाही अशी परिस्थिती झालेली आहे. जेव्हा तुमच्या आज नेमका काय मागणं आहे आजच्या मागण्या प्रमुख मागण्या म्हणजे 4G आम्हाला दिलं गेलं पाहिजे. आम्हाला 3rd PRC म्हणजे जे वेतनवाढ आमची जी 2017 झालेली नाही आहे ती दिली गेली पाहिजे. त्याचप्रमाणे जे DA गोठवला आहे तो DA आमचा जो फ्रीज केला आहे तो लागू करण्यात यावा. आणि सगळ्यात मोठं म्हणजे खाजगीकरणाच्या विरोधात आमचा असंप आहे. बीएसएनएलमध्ये डिसइन्व्हेस्टमेंट न करणे खाजगीकरण बंद करणे. आज काय केलं सर? आज निदर्शने केली आम्ही इथे आणि उद्या संप आहे. रात्री आज रात्री 12 वाजेपासून संपाला सुरुवात होईल. मुदत असेल नाही नाही एक दिवसाचा जनरल स्ट्राईक घ्या म्हणजे बाकीच्याही तुम्ही हा जो आज उद्याचा जो तुम्ही बंद पुकारा हा तो जर तुमचं मान्य नाही झालं तर पुढची तुम्ही भूमिका काय असेल? पुढची भूमिका आम्ही आमचे दिल्लीचे पदाधिकारी ठरवतील त्या हिशोबाने त्यांच्या आदेशानुसार आम्ही पुढची भूमिका स्पष्ट करू. हेडक्वार्टर तसं आम्हाला आदेश देतील त्या पद्धतीने आता आत्ता जो आहे आम्ही आमचा जो 3rd PRC न मिळण्याबद्दल किंवा याच्याबद्दल नाही पण 3rd PRCचा पेक्षा महत्त्वाचं म्हणजे आज आम्हाला 4G कारण आज आपण पाहतोय आम जनता जी आहे त्यांना स्पीड पाहिजे. काय डाटा जो आहे तो स्पीडमध्ये पाहिजे आणि आज रोजी बीएसएनएलचा डाटा जो आहे व्हॉइस मिळतोय पण डाटा कमी आता स्पीड कमी असल्यामुळे आम्ही जनतेला काय सांगावं कारण जनता आमच्याकडनं अपेक्षित आहे की आम्हाला स्पीड पाहिजे. कारण प्रायव्हेटीचे जे कंपन्या आहेत त्यांनासुद्धा जनता नाकारते. बीएसएनएलचा आज आपण पाहतो नेटवर्क सगळीकडे चालू आहे संपूर्ण महाराष्ट्रातनी पूर्ण देशात चाललं आहे आणि त्यासाठी आम्हाला जे ते 4G खूपच महत्त्वाचं आहे आणि आपल्या भारत सरकारने जे आम्हाला देऊ केलेलं होतं की तुम्हाला 4G आम्ही लवकरात लवकर देऊ तर भारत सरकारने त्याची अंमलबजावणी करावी यासाठी आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण जर बीएसएनएल टिकलं तरच आमच्या कर्मचारी टिकतील हा आमचा महत्त्वाचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा.
रिटायर संघटना ऑल इंडिया बीएसएनएल पेंशन हम सब हमदार एक्टिविटी का हमदार एक्टिविटी का